पहा, आपण डिव्हिजनची तीन उदाहरणं सोडवून पाहिलेली आहेत. यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला टेबल्स काउंटिंग येणं आवश्यक आहे, म्हणजे पाडेपाठ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मायनस सबस्ट्रॅक्शनची क्रिया सुद्धा तुम्हाला तितक्याच पद्धतीनं मनामध्ये कॅरी, आपल्या मनामध्ये कॅरी घेऊन, हातचे मनामध्ये ठेवून ते सुद्धा सोडवता आले पाहिजेत. त्याचबरोबर प्रत्येक संख्येला कशाप्रमाणे आपण भाग घालत आहोत, प्रत्येक संख्या कशा पद्धतीने डिवाइड करत आहोत, ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. तर आपण आज एक एक्झाम्पल नंबर 4, एक वर्ड प्रॉब्लेम पाहूया. त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं कोणती संख्या कोणत्या संख्येला आपण भागणार आहोत हे कशा पद्धतीनं आपण पाहायचं आहे. उदाहरण पहा, इफ 35 किलोग्रॅम्स ऑफ व्हीट कॉस्ट इज 910 रुपीज, 35 किलो गव्हाची किंमत 910 रुपये आहे. व्हॉट इज रेट ऑफ व्हीट पर केजी, तर एका किलोच्या गव्हाची किंमत किती. बघा, 35 किलो गहू आपण विकत घेतले 910 रुपयाला, म्हणजे 35 किलो गहू 910 रुपयाला, तर एका किलो गव्हाची किंमत किती. म्हणजे आपल्याला अनेकावरून एकाकडे यायचंय. ज्यावेळेस आपण एकाकडून अनेकाकडे जातो, वन कडून मेनीकडे जातो, त्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला अनेकाकडून एकाकडे यायचंय, मेनीकडून वन कडे यायचंय, त्यावेळेस आपण डिवाइड करतो. मग आपल्याला काय करावं लागेल, तर 35 किलो गव्हाची किंमत 910 डिवाइड बाय किती किलो गहू घेतले आपण, 35. म्हणजे 910 ला आपण 35 ने डिवाइड केलं, त्यावेळेस आपल्याला काय येणार आहे, रेट ऑफ व्हीट पर केजी. प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 1 kg व्हीट म्हणजे 1 किलो गव्हाची आपल्याला किंमत काढायची. त्यामध्ये उदाहरणामध्ये आपल्याला माहिती अशी दिलेली आहे की आपण टोटल व्हीट किती घेतलेलं आहे, 35 kg, म्हणजे एकूण गहू आपण 35 किलो घेतलेला आहे. आणि 35 किलो गव्हासाठी टोटल कॉस्ट किती पेड केलेली आहे आपण, 910 रुपीज. यावरून आपल्याला 1 kg रेट काढायचा, म्हणजे 1 किलो गव्हाची किंमत काढायची आहे. म्हणजे टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल वेट ऑफ व्हीट. तर आपण जर दोन्ही संख्येचं जर पाहिलं तर 910/35 म्हणजे एकूण किंमत भागिले एकूण घेतलेला गहू टोटल वेट किती आहे हे जर डिवाइड केलं तर आपल्याला 1 kg व्हीटचा रेट आपल्याला मिळेल. तर चला प्रत्यक्षात उदाहरण सोडूया. यासाठी आपल्याला 35 टेबल तयार करून घेणं गरजेचं आहे, तो आपण तयार करून घेतलेला आहे. प्रत्यक्षात उदाहरण सोडवत असताना 35 च्या पाड्यामध्ये 9 ही संख्या येणार नाही, म्हणजे आपल्याला शून्याचा भाग घालवावा लागेल. 35 0 0 0, 9 - 0 = 9. वरची संख्या पुढची घेतली आपण 1, 35 च्या पाड्यामध्ये 91. पाहत असताना 35 × 70, 35 × 105 ही संख्या पुढची आपल्याला भेटते. त्यामुळे 35 × 2 = 70, 35 × 2 = 70 हा आपल्याला योग्य संख्येचा भाग जाईल. त्यानंतर पहा, 1 - 0 = 1, 9 - 2 = 2, म्हणजे 21. त्यानंतर पुढची राहिलेली संख्या आपण शून्य आपण आहे तशीच पुढे घेतली असता 210 ही संख्या आपल्याला मिळते. आता आपल्याला 35 च्या टेबलमध्ये 210 ही संख्या आहे का हे शोधायचं आहे. तर 35 चा पाडा जर आपण पाहिला तर 35 × 6 = 210, 35 × 6 = 210, म्हणजे 235 ला 6 भाग घालवला. 35 च्या पाड्यामध्ये पाडा जर आपण 6 वेळा म्हणला तर 35 × 6 = 210 ही संख्या आपल्याला मिळते. 210 - 210 = 0, म्हणजे पूर्ण भाग गेला, रिमाइंडर 0 राहिले. याचाच अर्थ 1 kg व्हीटची किंमत आपल्याला काय मिळाली, 26 रुपीज. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला टोटल कॉस्ट दिली आणि टोटल वेट दिलेला आहे 35 kg, टोटल कॉस्ट 35 kg दिलेली आहे 910, त्यावेळेस जर आपण 910/35 केले त्यावेळेस आपल्याला 26, म्हणजे 1 किलो गव्हाची किंमत 26 रुपये आहे हे आपल्याला ह्या उदाहरण सोडवण्यावरून समजून येईल. तर अशाच प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला या डिव्हिजन या चॅप्टरमध्ये सोडवायची आहेत, तर या ते आपण सोडवूया. थँक्यू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इयत्ता 5वी मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे आपण काही उदाहरणं सोडवून पाहिलेले आहेत. यावर मल्टिप्लिकेशनच्या संदर्भामध्ये
तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 14 म्हणजे उदाहरण संग्रह 14 आणि डिव्हिजनसाठी तुम्हाला प्रॉब्लेम सेट नंबर 15 म्हणजे प्रॉब्लेम सेट नंबर 15 दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आज आपण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे पाहत असताना एक गोष्ट महत्त्वाची ध्यानामध्ये घेतली पाहिजे की आपल्याला पाढे तयार करता आले पाहिजे किंवा आपल्याला पाढे पाठ असले पाहिजे. या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. गुणाकारामध्ये आपल्याला काय काय करावं लागलं, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी, या दोन गोष्टी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये पाहिलेल्याच आहेत. त्याची ज्यावेळेस आपल्या उदाहरण आपण जास्त एक्झाम्पल्स आपण सोडवू त्यावेळेसच हा आपल्याला काय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी वेळामध्ये ही उदाहरणं आपल्याला सोडवता येऊ शकतात. तर यामध्ये असणारी अनेक उदाहरणं आपण सोडवून पाहिली पाहिजेत. धन्यवाद.